नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात बायोडायव्हर्सिटी सेलचे उद्घाटन आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉ मंदा म्हात्रे यांनी बायोडायव्हर्सिटी सेल सुरू करण्यामागचा उद्देश सांगितला. तर प्रमुख पाहुणे डॉ दिग्विजय लवटे यांनी पश्चिम घाटातील उपलब्ध प्राण्यांची माहिती दिली. तसेच जंगलातील प्राण्यांचे संवर्धन करणे खूप गरजेचे आहे हे उपस्थितांना पटवून सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील, विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ जे एस ठाकूर, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ मंदा म्हात्रे, रुसा समन्वयक डॉ शैलेश वाजेकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. गव्हाणकोपर येथे भाजपच्या उलवे नोड 2 उपाध्यक्षा सुजाता राजेश पाटील यांनी दादा एंटरप्राइजेस हा पत्रावळी, द्रोण, डिश, ग्लास हे होलसेल दरात उपलब्ध करून देण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या व्यवसायाचे भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी सुजाता पाटील यांना व्यवसायाच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. उद्घाटनावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, रामदास ठाकूर, कोपरगाव अध्यक्ष सुधीर ठाकूर, मोरू नारायण स्कूलचे चेअरमॅन भार्गव ठाकूर, उलवे नोड उपाध्यक्ष अनंता ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नाणार प्रकल्पाबाबतच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून हा प्रकल्प होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच जमीन अधिग्रहणासोबतच शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रलंबित मोबदला देण्यात यावा असे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राजापुरातील नाणार रिफायनरी संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रवींद्र चव्हाण म्हणाले की नाणार प्रकल्प नक्की होणारच आहे, याबाबत आम्ही ठाम असल्याचे सांगितले. या दौऱ्यात मंत्री चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. दरम्यान शिवसेना आमदार राजन साळवी हे शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहील असं काही दिवसांपूर्वी साळवी यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा साळवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे पुढे येत आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला आहे. या प्रकरणी सोमय्या हे नुकतेच दापोलीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान जर हे रिसॉर्ट पाडले नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल असा इशाराच सोमय्या यांनी या दरम्यान दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. आता पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आहे. ते रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत अनिल परब यांचे रिसॉर्ट इतिहास जमा होईल असा दावा किरीट सोमय्या यांनी केला असून रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, त्यांचे विचार, त्यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. आमच्या नादाला कुणी लागायचे नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रतोद तथा आमदार भरत गोगावले यांनी इंदापूर येथील पक्षाच्या मेळाव्यात विरोधकांना दिला आहे. इंदापूर विभाग शिवसेना शिंदे गटाचा भव्य मेळावा आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगेशी मंगल कार्यालयात झाला. यावेळी चौफेर टोलेबाजी करताना आमदार गोगावले यांनी विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला. या मेळाव्याला शिवसेना नेते ॲडव्होकेट राजीव साबळे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख विजय सावंत, माणगाव तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित एक पात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी आज पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सायंकाळी 5 होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ कविता चौतमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अभिनेते पृथ्वीक प्रताप, भरत साळवे यांची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून वेगवेगळ्या नाट्य संस्था या स्पर्धेत सहभागी होणार असून यंदाचे हे या स्पर्धेचे 3रे वर्ष आहे.
रयत शिक्षण संस्था ही माझी मातृसंस्था आहे, असे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती समारंभात केले. रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये विद्यार्थी कल्याण आणि विद्यार्थी परिषद समितीच्या वतीने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत संस्थात्मक शिष्यवृत्ती वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कॉलेजमध्ये प्रथमच आयोजित हा समारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या समारंभात NCC, NSS युनिटमधील तसेच क्रीडा, संशोधन, शैक्षणिक, सामाजिक कार्य क्षेत्रातील आणि सांस्कृतिक विभागातील 100+ अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करून गौरवण्यात आले. पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे सदाशिव झपाटे यांनी नेवारी 2018 मुलाच्या नावावर वास्तुपूर्ती इमारत एक फ्लॅट विकत घेतला होता. त्यानंतर त्यांना नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2,67,000 रुपये मिळाले. हा फ्लॅट विकत घेण्यासाठी त्यांनी इंडिया बुल्स या बँकेतून लोन घेतले होते. मात्र व्याजदर जास्त असल्याने त्यांनी बँकेत जाऊन आपले लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र त्यांचे पंतप्रधान आवास योजनेचे पैसे परत मिळणार नाहीत असे त्यावेळी त्यांना बँकेमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या सांगितली. आमदारांनी त्वरित त्यांची दखल घेऊन संबंधितांना फोन करून सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांच्या आत सदाशिव झपाटे यांना त्यांचे पैसे मिळाले असून त्यांचे लोनही दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर झाले आहे. त्याबद्दल झपाटे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन आभार मानले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे व्हावा यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून महामार्गावर 8 ठिकाणी 18 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी 10 मदत केंद्रही स्थापन करण्यात येणार आहेत. बंदोबस्तासाठी 7 उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 225 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला गृहरक्षक दल, राज्य राखीव दल, शीघ्रकृती दल, महामार्ग पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांना एकमेकांसोबत तसेच नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधण्यासाठी बिनतारी संच आणि वॉकी टॉकी देण्यात येणार आहेत. कामोठी विभागातील कोरोना रुग्णांच्या वाढीसंदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत यांनी एका निवेदनाद्वारे कामोठे सेक्टर 8 येथील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की मागील 3 ते 4 दिवसात कामोठे विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे, परंतु मला याबाबत शंका निर्माण होत आहे. मी स्वतः ICMR लिस्टनुसार मागील 3 ते 4 दिवसात जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी जाऊन भेट दिली असता त्या लिस्टमधून असलेल्या नावांची व्यक्ती आढळून आलेली नाही. तसेच तेथे चौकशी करताना महापालिकेतून सॅम्पल घेण्यासाठी कोणीही आलेले नव्हते असे सांगण्यात आले. तसेच लिस्टमधील बहुतेक रुग्णांचे दिलेले मोबाईल क्रमांक आणि पत्तेसुद्धा चुकीचे आहेत. तरी याबाबत नक्की रुग्णांचे सॅम्पल घेतले आहेत किंवा नाहीत याची योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात शनिवारी वाणिज्य विभागाने शेअर मार्केटमध्ये निपुणता या विषयावर आभासी व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे कौशल कुमार मिश्रा यांनी या व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी आणि म्युच्युअल फंडबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना शेअर मार्केट गुंतवणूक जोखीम विश्लेषणाबद्दल प्रश्न विचारून माहिती आत्मसात केली. अनेक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानामध्ये सहभाग घेतला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रुपेंद्र गायकवाड, राहुल कांबळे, नम्रता गजरा, डॉ अविनाश जुमारे, नम्रता परी, डॉ महादेव चव्हाण यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. खारघर शहरात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात त्यांनी वाहतूक पोलिसांची भेट घेत निवेदन दिले आहे. शहरात वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. संपूर्ण दिवसभर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. खारघरसारख्या सुनियोजित शहरामध्ये असे होणे अपेक्षित नाही याची दखल खारघरमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली असून ही समस्या सोडवण्याच्या मागणीचे निवेदन नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांना दिले आहे. यावेळी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे आणि अशोक जहांगीर उपस्थित होते.
न्यायमूर्ती उदय उमेश लळित भारताचे 49वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीश धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोकणातील विजयदुर्गजवळ असलेले गिरिये हे उदय लळित यांचे मूळ गाव आहे. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी सोलापूरमध्ये झाला. त्यांच्या घराण्यात पिढीजात वकिली चालत आली आहे. लळित यांचा कार्यकाळ 3 महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासह इतर महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.